तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हॉस्टेल संबंधी काही महत्त्वाचे विद्यार्थ्यांना आता सुद्धा डाऊट आहेत की हॉस्टेलचे फॉर्म तर निघाले, आपण फॉर्म मागील वर्षीचा रिन्युअलचा फॉर्म सुद्धा त्या ठिकाणी व्हिडिओ बनवला, तरी पण आता काही विद्यार्थ्यांना आणखी कन्फ्युजन आहे, त्यांना पर्सनली सुद्धा मेसेज करून विचारले आहेत. तरी मी तुम्हाला सर्वांना सांगून देतो की काही महत्त्वाचे कमेंट्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता बघा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलचे ऍडमिशन असतात, पण एका विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे, त्यांचं नाव आहे, या ठिकाणी आपण बघूया, हां त्याचं नाव आहे गोवर्धन माठे, या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे ईडब्ल्यूएसच्या मुलांना हॉस्टेल ऍडमिशन मिळते का. आता बघा, ईडब्ल्यूएस विद्यार्थी जे असतात त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मागासवर्गीय प्रवर्गातील जे हॉस्टेल आहेत त्याच्यामध्ये ऍडमिशन भेटण्याचे चान्सेस असतात, तरी पण तुम्ही एकदा जाऊन त्या ठिकाणी इन्क्वायरी करू शकता. आणि यावर्षी हॉस्टेलचे जे ऍडमिशन आहेत, म्हणजे फर्स्ट इयरला जे मुलांनी ऍडमिशन घेतलेला होता त्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे फर्स्ट इयर, आता तुम्ही सेकंड इयरमध्ये असाल आणि फर्स्ट इयरमध्ये लॉकडाऊनमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असाल, तर लॉकडाऊन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे फर्स्ट इयरच्या मुलांना रिन्युअलचा फॉर्म भरावा लागेल, त्यानंतरच पुढच्या फर्स्ट इयरचा विचार केलेला जाईल, असं आहे. तर ईडब्ल्यूएससाठी तुम्ही एकदा जाऊन चौकशी करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. आणि या ठिकाणी आपल्याला सेकंड जो कमेंट करणारा आहे रंगारी म्हणून, पण फर्स्ट तर लागलीच नाही, म्हणजे फर्स्ट लिस्ट लागली नाही, आम्ही कसे समजावे की आमचा नंबर लागलेला आहे म्हणून. बघा, जर तुम्ही फॉर्म भरलेला असाल तर तुम्ही एकदा तिथं जाऊन चौकशी करू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्या ठिकाणी त्यांची लिस्ट असते त्यांच्याकडे, तुम्ही एकदा जाऊन चौकशी करा. पण अशा विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी हॉस्टेलचा फॉर्म भरलेला होता, एकदा जाऊन चौकशी करा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. बघा, ठीक आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी आपल्याला म्हणणार आहेत किरण, किरणनी आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे सर तुमचा नंबर सेंड करा. तर बघा, या ठिकाणी तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता किंवा टेलिग्रामला सुद्धा या ठिकाणी मेसेज करू शकता. आणखी काही महत्त्वाचे जर डाऊट असतील तर आम्ही नक्की तुमच्यापर्यंत आम्ही मोबाईल नंबर सेंड करतो, आणि काही विद्यार्थ्यांपर्यंत आमचा मोबाईल नंबर सुद्धा आहे, ते सुद्धा आम्हाला कॉल करून विचारत असतात. तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला मेसेज करा, त्याच्यामध्ये आम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे. आता बघा, त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा पाचवा जो कमेंट करणारा आहे विनोद महाले, या ठिकाणी ब्रो ऑनलाईन भरता येणार का हा फॉर्म. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईनची पद्धत दिलेली आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरता येते, पण तुम्ही ऑनलाईन न भरता ऑफलाईन भरा, कारण लागण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि त्याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये फॉर्म थोडा मला वाटते की सबमिट होत नाही, त्याच्यामध्ये मी ट्राय केलेला आहे पण माझ्याकडून सबमिट झालेलं नाही. तुम्ही एकदा ट्राय करू शकता आपल्या सरकारवरती जाऊन, त्याच्यामध्ये सुद्धा हॉस्टेलचा ॲडमिशन आहे, तो सुद्धा या ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकता. पण मला वाटत नाही की तुम्ही ऑनलाईन भरायला पाहिजे, तुम्ही जाऊन ऑफलाईन भरा, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीचे चान्सेस जास्त असतात. आता बघा, सहावा जे कमेंट करणारे आहेत, सहावा कमेंट या ठिकाणी आपल्याला केलेला आहे. काही विद्यार्थी आणखी कन्फ्युजन आहेत की बघा, आमचा जर हॉस्टेलला नंबर लागलेला नाही, माग SC असो NB असो किंवा OBC असो, तर आम्ही नेमका काय करायला पाहिजे, तर काही महत्त्वाची योजना आहे. आता OBC साठी काही महत्त्वाची योजना आपण या ठिकाणी बनवलेली नाही, पण नक्कीच आम्ही तिथपर्यंत बनवू, कारण या ठिकाणी आपण एक मुद्दा होता की त्याच्यामध्ये OBC साठी आपल्याला स्कॉलरशिप जी आहे माहिती काढायला थोडं उशीर आहे, त्या कारणामुळे 4-5 दिवसात व्हिडिओ अपलोड होईल OBC साठी स्कॉलरशिपसाठी. पण ज्या स्कॉलरशिप महत्त्वाच्या आहेत, ज्या स्कॉलरशिपपासून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळते, असे स्कॉलरशिप आम्ही नक्की आणू. त्याचबरोबर आता NB आणि SC विद्यार्थी जर तुम्ही असाल, तर तुम्हाला हॉस्टेलचा नंबर लागलेला नसेल किंवा लागणार नाही, तुम्हाला माहिती आहे की आपले पर्सेंट कमी आहेत, आपल्याला नंबर लागू शकत नाही, तर तुम्ही स्वाधार योजनेसाठी इलिजिबल असता. म्हणजे तुम्हाला एक स्वयं योजना असते आणि एक स्वाधार योजना असते, तुम्हाला दोघांमधून एक अप्लाय करावा लागतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जर हॉस्टेल नंबर नाही लागला, वसतिगृहात नंबर नाही लागला, तर तुम्ही स्वाधार योजनेसाठी अप्लाय करू शकता. महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, किंवा तुम्ही बघू शकता आमच्या चॅनलला जाऊन सुद्धा. तिथून जाऊन स्वाधार योजनेसाठी नेमका कसा अप्लाय करायचा, काय प्रोसेस आहे, काय डॉक्युमेंट्स आहे, ते नक्की तुम्ही गोळा करून ठेवा. म्हणजे तुमच्याकडे एक सोर्स असते की आमचा हॉस्टेलला नंबर नाही लागला, तर तुमच्याकडे आर्थिक मदतीसाठी तुम्हाला स्कॉलरशिप दिली जाते, 60,000 रुपये दिले जाते. आता त्याचबरोबर साठ या ठिकाणी बघा, काही या ठिकाणी आपल्याला रवींद्र माहुलकर यांनी आपल्याला विचारलेलं आहे, OBC साठी सुद्धा आहे का. बघा, अप्लाय करू शकतात, OBC साठी सुद्धा हॉस्टेल आहे, OBC सुद्धा राहतात त्याच्यामध्ये. आता तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन इन्क्वायरी करायची आहे, फॉर्म घ्यायचा आहे तिथून, आणि तिथून फॉर्म फिलअप करून याची प्रोसेस आपण याच्यावर व्हिडिओ बनवला आहे, तो सुद्धा नक्की जाऊन करू शकता. OBC साठी सुद्धा हॉस्टेलची वसतिगृहाची सुविधा दिलेली आहे. आता बघा, या ठिकाणी काही महत्त्वाच्या मुलांनी आणखी नांदेडची हॉस्टेल सुरू झाले का, किंवा नांदेडची हॉस्टेलचे फॉर्म सुरू झाले का, आणखी काही खूप साऱ्या मुलांनी आपल्याला, म्हणजे प्रत्येक जिथं तुम्हाला ऍडमिशन हवी आहे
नांदेड असो, परभणी असो, पुणे असो, नागपूर असो, जे काही डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारता तर आम्ही त्याच्याबद्दल नक्की माहिती गोळा करत आहोत. तिथपर्यंत पोहोचण्याचा आम्ही मार्ग काढत आहोत. आता बघा, आता मी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. जर तुमचं जाणे पॉसिबल असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला समाज कल्याणमध्ये जाणे पॉसिबल असेल, तर तुम्ही स्वतःसुद्धा जाऊन त्या ठिकाणी इन्क्वायरी करू शकता. जर तुम्हाला जवळपास तुम्ही राहत असाल, आता जर आपण इथून त्या ठिकाणी जायला गेलो तर आपल्याला खूप लांब पडेल प्रवास. तर जर तुम्ही तिथं राहत असाल आणि तिथं जर राहून तुम्ही आमच्यापर्यंत माहिती देत असाल किंवा तुम्ही आमच्यापर्यंत तिथून समाज कल्याण जातपर्यंत तिथं थोडा माहिती जर गोळा करत असाल, आमच्यापर्यंत पोहोचवत असाल, तर तुमच्यामुळे किंवा आमच्यामुळे लोकांना किंवा मुलांना एक विद्यार्थी जसं तिथं जाऊन कन्फर्म करत असेल की हॉस्टेलचे फॉर्म सुरू झाले का, तिथून PDF वगैरे मागत असेल, तर नक्की तुमच्यापर्यंत सुद्धा माहिती पोहोचेल. आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नाही पण आम्ही टेलिग्राम ग्रुपला नक्की टाकू. तुम्ही आम्हाला पर्सनलसुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्याबद्दल आपण नंतरची जे कमेंट बघणार आहोत. आता बघा, काही विद्यार्थ्यांनी आत्तासुद्धा कन्फ्युजन आहेत की हॉस्टेलचा फॉर्म भरून झाल्यानंतरची प्रोसेस म्हणजे लिस्ट वगैरे लागणे अशी काही असते का, तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, लिस्ट लागते. लिस्ट लागल्यानंतर सुद्धा या ठिकाणी तुमचा कट ऑफ असते त्याच्यावरती, आणि स्पॉट ॲडमिशनचा राऊंड लास्ट असते. तिसरा राऊंड जो असतो तो स्पॉट ॲडमिशनचा असतो. तो स्पॉट ॲडमिशनला सुद्धा नंतर प्रोसेस सांगेनच, हॉस्टेलचे फॉर्म सुरू झाले, आता फिलअपसाठी थोडा उशीर आहे, पण लवकरात लवकर हॉस्टेल होत असेल सुरू तो तुम्ही करू शकता. आता बघा, या ठिकाणी आपल्याला विचारणार आहेत, दादा मला फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घ्यायसाठी वेळ नाही मिळाली तर परत भरू शकतो का? बघा, आता मी जोपर्यंत माहिती काढलेली आहे किंवा माझ्या माहितीप्रमाणे जर तुम्ही मागील वर्षीचा फॉर्म भरलेला नसाल तर यावर्षीसुद्धा भरू शकत नाही, कारण तुम्ही सेकंड इयरमध्ये आहात आणि हॉस्टेलचा प्रवेश फक्त हॉस्टेलचा ॲडमिशन फक्त फर्स्ट इयरसाठी असतो. तरी सुद्धा एकदा जाऊन तुम्ही कन्फर्म करू शकता, समाज कल्याणला जाऊन त्यांना सांगू शकता तुमचे काही क्वेरीज आहेत की आम्ही मागील वर्षी फॉर्म भरलेला नव्हता तर यावर्षी भरू शकता. पण माझ्या माहितीप्रमाणे मी जे माहिती काढलेली आहे त्याच्या माहितीप्रमाणे हॉस्टेलसाठी फक्त फर्स्ट इयरसाठीच ॲडमिशन भेटतो, सेकंड इयरसाठी भेटत नाही. तरी एकदा जाऊन तुम्ही कन्फर्म करू शकता. महत्त्वाचे आहेत म्हणजे एवढे व्हिडिओज मित्रांनो मी तुमच्यासाठी बनवतो, तो एक लाईक नक्की बनतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ कसा आवडला तो सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे काही क्वेरीज आहेत आम्हाला टेलिग्राम ग्रुपला सुद्धा टाकू शकता. एक लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्याच्यामध्ये तुम्ही आपले क्वेरीज टाका, नक्की त्याचा रिप्लाय तुम्हाला भेटेल. आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा टेलिग्राम ग्रुपला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही आम्हाला कॉल करून विचारू शकता. काही महत्त्वाची माहिती नसेल आवडली तर डिसलाईक करा, आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी बघतो एवढाच. जय महाराष्ट्र.